ललित रुंथा ग्रुप प्रेझेंट नाशिक प्रॉपर्टी फेस्ट तब्बल 25% पर्यंत भव्य बचत मिळवण्यासाठी या वर्षातील शेवटच्या संधीचा लाभ घ्या. संपर्क 777-000-2222. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपण आता ही जी दृश्य बघत आहोत ही दृश्य आहेत सिडकोतील नाशिक मनपाच्या स्वच्छता निरीक्षक कार्यालयाची. होय, हे कार्यालय बघून तुम्हाला लक्षात येईल की स्वच्छता कार्यालयाचीच कशी अवस्था झाली आहे. एकीकडे शासनातर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे तर दुसरीकडे स्वच्छता कार्यालयाचीच अशी दैना झाली आहे. सिडको येथील बडदेनगर भागातील नाशिक मनपाच्या विभागाचे स्वच्छता निरीक्षक या कार्यालयाच्या बाहेर स्वच्छ सर्वेक्षणाचे बोर्ड देखील आहेत. परंतु या दृश्यात आपण बघू शकता या बोर्डावरच थुंकल्याचं आढळून येत आहे. तसेच स्वच्छता विभागाच्या कार्यालयाजवळच कचऱ्याचे साम्राज्य असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. रहदारीचा मार्ग असून या ठिकाणी दुर्गंधीचं प्रमाण देखील वाढलं आहे. या ठिकाणी दंडात्मक कारवाईचा देखील बोर्ड असताना काहीच कारवाई होताना दिसून येत नाही. तसेच स्वच्छता विभाग कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर स्वामी समर्थ केंद्र आहे. त्या ठिकाणी देखील गवत असून लहान मुलांची खेळणी आणि पालापाचोळा असल्याने यामुळे लहान मुलांच्या देखील आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच यामुळे डासांचे साम्राज्य देखील वाढले आहे. तसेच या स्वच्छता विभागाच्या कार्यालयावर झाडाच्या फांद्या पडलेल्या असल्यामुळे कार्यालयाचे पत्रे देखील तुटून गेले आहेत. जर स्वच्छता निरीक्षक कार्यालयच अस्वच्छतेचे ठिकाण बनले असेल तर नागरिकांनी तक्रार करायला जायचं तरी कुठे असा प्रश्न आता निर्माण होत आहे. तर या ठिकाणी या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये मेलेली श्वानं देखील पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सगळ्याला जबाबदार कोण असा सवाल आता नागरिक करत आहेत. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको.